बावनबीर येथे साध्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तोंडाला मास्क लावून नोंदणी विवाह पार पाडला. एकीकडे नोंदणी विवाहाची प्रथा इतिहास जमा होत आहे, तर दुसरीकडे तळेबंदी संचारबंदीमुळे का होईना नोंदणी विवाह संपन्न होत आहे. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथे दिनांक 2 मे रोजी विवाह पार पडला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आल्याने लग्न सोहळ्यांसह धार्मिक कार्यक्रम पुढे ढकलण्याचा सूचना शासन तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र काही कुटुंबियांनी लग्नाची तारीख निश्चित केल्यामुळे ठरलेल्या तारखेत नियमांचा पालन करीत लग्न सोहळा पार पडत आहे. यामध्ये कुठेही गाजावाजा न करता लग्न कार्य उरकण्यात येत आहे. याच प्रकारे संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी विवाह पार पडला. शेगाव येथील अक्षय विलास सोडकर यांचा विवाह ची सौकान कांचन संजय पवार हिच्यासोबत साध्या पद्धतीने नोंदणी विवाह पार पडला. येथील ग्रामपंचायतीने दिलेल्या सूचनेप्रमाणे केवळ नवरदेव नवरी व 2 साक्षीदार समक्ष सोशल डिस्टन्स मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत यांचा नोंदणी विवाह पार पडला. यावेळी येथील सरपंच सौ सरला विजय भगत, सचिव कोरे साहेब, ग्राफ कर्मचारी शैलेश भाऊ शिरसाट उपस्थित होते. एमसीएन न्यूज करिता गोपाळ चावरे, बावनबीर.